फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कांचना चॅनलमध्ये. आणि आपण आज टी टाईम स्नॅक्स बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी सांगते तुम्हाला. आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे, एक चमचा जिरं घेतलेला आहे, एक चमचा ओवा घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, हे काळी मिरी आहे क्रश करून घ्यायची आहे, आणि दोन चमचे आपण तूप घेतलेलं आहे, कडकडीत मोहन करून त्यात टाकणार आहोत. तर आज आपण खारीपुरी बनवणार आहोत. तर आता सगळ्यात अगोदर आपण तूप गरम करून घेऊया. आता सर्वात अगोदर गरम केलेलं तूप आपण ह्यात टाकून घेऊया. मैद्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. गरम आहे, हाताने चोळायचं आहे थंड झाल्यानंतर. त्याला आता मिक्स करून घेऊया छान. ह्याला पाहू शकतात आता हा असा छान गोळा होईल इतपत आपण मोहन टाकलंय ह्याच्यात दोन चमचे भरून. आता बाकीचं साहित्य टाकून घेऊया. सर्वात अगोदर आपण आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आपण आता काळी मिरी टाकूया क्रश करून. जिरं टाकून घेऊया. त्यानंतर आपण एक चमचा ओवा घेतलेला आहे, तो छान हातावर असं चोळून मग टाकायचा आहे, त्याने छान वास येतो. आता हे सर्व मिक्स करून हवं तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याला मळून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकून आपण आता ह्याला घट्टसं असं मळून घेऊया. छान आता हे पीठ मळून झालेलं आहे आपलं. एकदम सॉफ्ट पण नाही आणि कडक पण नाही आहे. आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवूया. अर्धा तास झाकून ठेवूया आता ह्याला. आता आपलं हे पीठ अगदी छान भिजलेलं आहे खारीपुरीचं. आणि आपण इकडे साठासुद्धा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही हा साठ्याचं पाहिलं असेल, आपण करंजीच्या व्हिडिओमध्ये साठा कसा बनवायचा तो सांगितला होता, मी दाखवला होता. तर दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि चार चमचे आपण तूप, साजूक तूप घेऊन ते फेटून घेतलेलं आहे. तर हा साठा लागेल आता आपल्याला लावायला. आता आपण याचे उंडे करून घेऊया. छान असं एक गोळा घेऊया याचा पोळी लाटायला. आणि छान ह्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. शक्य होईल तेवढी पातळ लाटायची आहे आपल्याला याची पोळी. पाहू शकता आता किती पातळ अशी आपण ही पुरीला पोळी लाटून घेतली आहे. आता आपण त्याला हा साठा लावून घेऊया. अगदी तुम्हाला साठेच्या करायच्या नसतील तरी सुद्धा आपण ह्या विदाउट साठेच्या सुद्धा करू शकतो पुरीसारख्या छोट्या छोट्या लाटून. घट्ट सर असं रोल करून घ्यायचा आहे आपल्याला. छान असा रोल करून घेऊया आपण. थोडस स्ट्रेच करायचं त्याला, छान घट्ट करून घ्यायचा. आणि कट करून घ्यायचा आहे. आता हे सर्व कट करून घेतलेलं आहे रोल आपण. आता कसा लाटायचा ते मी दाखवते तुम्हाला. आता जी ही बाजू आहे ना लेअरची, ती वरती करायची आहे. आणि पातळ पुरी लाटून घ्यायची आहे याची.
अगदी पातळ आटायचं आहे. आता ही पुरी लाटून झाली, ही लेअरची बाजू ती खालच्या साईडला करायची आहे आणि त्याला आपण आता साठा लावून घेऊया. अगदी हलका लावायचा, आता जास्त लावायचं नाही आपल्याला. आणि फोल्ड करायचं, पुन्हा वरती सुद्धा हलका साठा लावायचा, त्याला पुन्हा फोल्ड करायचं आणि हलक्या हाताने ह्याला असं प्रेस करायचं. त्यानंतर अशा चम्मचने फोकचे आपण त्याला असे हे करायचे, म्हणजे होल करायचे, म्हणजे ते फुगणार नाही आणि सुटणार नाही. आता अजून एक करून दाखवते मी तुम्हाला. आणि पाहू शकतात आता ज्या बाजूने लेयर आहे त्याच बाजूने आपल्याला हे वरती घ्यायचं आहे आणि छान असं पातळ आटायचं आहे. तर सर्व पुऱ्या आपण आता अशा पद्धतीनेच लाटून घेणार आहोत, अगदी पातळ आटायच्या, म्हणजे छान एक महिना अगदी कुरकुरीत क्रिस्पी राहतात त्या, जाड नाही करायच्यात आपल्याला. पुन्हा मी दाखवते, अगदी थोडा साठा घ्यायचा आहे. ह्याला आपण चपातीला फोल्ड करतो तसं फोल्ड करायचं आहे. पुन्हा थोडासा साठा, पुन्हा फोल्ड, थोडंसं प्रेस करायचं आणि ह्या चमच्याने त्याला असे फोल्ड करायचे, म्हणजे ते फुगत नाही. तर चला आता सर्व अशाच करून घेऊया आपण. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी करून घेते. पाहू शकता आपल्या ह्या सर्व पुऱ्या आता लाटून झालेल्या आहेत. आता आपण त्या तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, मंद गॅसवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहेत. सर्व पुऱ्या आपल्याला अशा ह्या मंद गॅसवरती तळायच्या आहेत. फास्ट गॅसवरती तळल्या तर त्या आतमध्ये कच्च्या राहतात, त्यामुळं गॅस फास्ट बिलकुल करू नका. अशा मंद गॅसवरतीच ह्या सर्व आपण तळून घेऊया. पाहू शकता किती छान आपल्या ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता ह्या सर्व पुऱ्या आपण आता काढून घेणार आहोत. सर्व पुऱ्या अशाच आपण तळून घेऊया. आता आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि पाहू शकता आपलं आता हे टी टाइम स्नॅक बनून तयार झालेला आहे आणि अगदी खूपच छान झालेला आहे, एकदम खुसखुशीत असं पाहू शकता आहे. खूप छान झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा करून पहा आणि तुमचे अनुभव कुकिंग विथ कांचनवरती नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणारे व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू.